हॅलो, नमस्ते. मी प्रज्ञा, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रज्ञा सुयोग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार. तर आज आहे मंगळवार आणि आता दुपारचा 1 वाजला आहे. सुयोग गेले आहेत बाहेर कामासाठी. तर ते कशासाठी गेले आहेत काय, तो व्हिडिओ वेगळा येईल आपल्या चॅनलवरती. तर अजूनपर्यंत चॅनलला आपल्या कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे आमच्याशी कनेक्ट राहाल आणि जे आम्ही व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येईल आणि एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. तर इथे कपडेसुद्धा आता मी सुकत घालत होती. ॲक्च्युली ना वरती रशी आहे ना, तिथे माझा हात पोचत नाही आहे. पण सुयोगला जरा अर्जंट होतं, रिक्षा पण बाहेर बोलवली होती तर ती येऊन 10 मिनटं थांबले होते ते रिक्षावाले. तर मी म्हटलं जावा, मग आल्यानंतर ते सुकत घाला कारण त्यांचा हात पोचतो. मी सर्व पिळून वगैरे ठेवलेत कपडे, हे बघा असेच टाकून ठेवलेत कारण माझा अजिबात हात पोचत नाही आहे. आणि बादलीमध्ये आहेत पिळून वगैरे ठेवले. तिकडे आहे नंदू आणि तिकडे एसटी गेली आता एकची. तर आज जेवणाचं सुद्धा मी काय एवढं घाट घालत बसलेली नव्हती, थोडं काम होतं कारण दिवाळी पण आता जवळ येते, साफसफाई वगैरे चालू होती. आणि तसं आधी पण घर साफ करतोच आम्ही आठवड्यातनं एकदा तरी, वरती सगळं ना घरू बसतो म्हणून. पण आज पण थोडंफार केलं आहे, आता उद्या करेन. मग मी काय केलं, मॅगी बनवली जेवणात म्हणते मॅगी नाश्त्याला बनवली कारण पोहे वगैरे खाऊन पण कंटाळा येतो नेहमी नेहमी तेच. चपाती खायला एक वेळ बरी वाटते, चहा चपाती किंवा चटणी चपाती वगैरे. असं मी मॅगी बनवली आणि आता जेवणामध्ये पण एकच खिचडी भात बनवला आहे मुगाची डाळ टाकून. त्यामध्ये मी मॅगी मसाला यूज करते तर ती खिचडी खूप छान लागते. तुम्हीसुद्धा एक दिवस नक्की ट्राय करा. टॅमॅटो, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची आणि मॅगी मसाला, बाकी कुठलाच मसाला टाकत नाही, मॅगी मसाला. आणि त्याच्यामध्ये एक असा बटाटा जे आपण लहान मुलांना वगैरे भरवतो ना त्या टाईपप्रमाणेच एकदम मऊ बनवायची, मस्त लागते. आणि कसं ना तर आठवड्याभर ना खूप हेवी जेवण झालं होतं, म्हणजे चिकन मच्छी, त्यामुळे म्हटलं आज आपण हे बनवूया, काय ते खिचडी भातच बनवूया. ॲक्च्युली कढी भात बनवायचा होता पण मी दही जे लावते ना ते एकदम गोड दही लागतं तर ते गोड दहीची ना कढी एवढी बरोबर बनत नाही. तर सुयोगला म्हटलं ताक आणायला पण ते विसरले, मग म्हटलं जाऊन दे आता. आणि तसं पण त्या ताकामध्ये टाकायला बेसनचं पीठ नाही आहे आणि आता मी बनवणार आहे डाळीचं पीठ, रेडी करणार आहे. आता फराळाला सुद्धा लागेलच. आता 1 तर वाजलाच आहे तर सुयोग गेलेत बाहेर, जे मी तुम्हाला मगाशी बोलली. आणि ते येईपर्यंत 1.5 तास तरी, 1.5-2 तास तरी जाईलच. त्याच्यानंतर मग जेवणार. तोपर्यंत इकडे ना सगळा उजेड येतो त्यामुळे दिसत नाही कॅमेरात बरोबर. तोपर्यंत आता काय मी बसते, आता काय कामच नाही कारण वाड्याची वगैरे सगळी कामं झालेली आहे. मांजरं इथे झोपली आहेत दोन, बघा डारडोर झोपले. जेव्हा मी एकटी असते ना तेव्हा ना झोप भरपूर येते. आणि हिचा जो आता बेल्ट आहे ना हा, त्या पण ना आता कमी केलाय, म्हणजे हिला आता घट्ट व्हायला लागलाय बेड. तर हे दोन जे डॉट आहेत ना होल, ते जरा कमी केलेत, नाही तर आम्ही इकडे बांधत होतो, इकडे नाही सॉरी इकडे बांधत होतो. तर आता पुढे आणलंय, म्हणजे एक कमी केलाय. झोपली आहे शांत. आणि एवढे मग मातीत लोळत राहतात ना, हे बघा सगळी माती आणली इकडे बेडवरती पूर्ण. गाई अजून आले नाही आहेत, ही लोक आहेत बसलेली. आणि वसू पण आज, वसू बाहेर जास्त फिरत होती, चरत होती म्हणजे, आणि आता येऊन शांत बसली, झोपते ती. आणि इथे बघताय खिचडी भात बनवलेला आहे. आज फक्त खिचडी भात आणि दही खाणार बस, बाकी काहीच नाही. पापड वगैरे पण नाही, तळत आहे. आणि बटाट्याची कापं करायची होती पण सुयोग बोले ते सुद्धा नको, बटाटा पण कारण की वाटूड असतो मग नकोच, फक्त दही. आता आम्ही जेवण घेतो, बघा खिचडी भात, दही, साखर टाकून आणि मिरचीचं लोणचं. फ्रेंड्स गुड इव्हिनिंग. तर आता वाजलेत 6:30 आणि 6:30 झालेत आणि दिवाबत्ती माझी करून झालेली आहे, वाड्यातलं आंबोण वगैरे पण बनवून झालं आहे. तर सुयोग आता गवत टाकते त्यांना, जे टाकतात ते आंबोण वगैरे खालून खाऊन झाल्यानंतर. तर सर्व झालं आता वाड्यातली कामं, पण आता चहा पिणार.
आणि बोका आणि ही माणसं आहे ना झाडावर चढली होती आज फर्स्ट टाइम, आणि एकदम वरती गेलेले टोकावरती, आणि नंतर मग ओरडतात खाली येण्यासाठी. ही चटोरी ही शिकवते त्याला वर चढायचं, पहिली ही चढली नंतर तो चढला. आणि आम्ही दूध काढत होतो, दूध काढायचा टाईम झाला होता. ही एका गाईचं काढत होती, सुयोग एका गाईचं काढत होते, तर म्याव म्याव करतात. म्हटलं असं सहसा ओरडत नाहीत ते दोघं, बोका जास्त ओरडत नाही, उगाच भूक लागली असली तरच ओरडतो. तर का ओरडतंय म्हणून सुयोग बघायला गेले, तर हे लोक झाडावर पाठीमागे जे आहे ना झाड त्याच्यावरती वरती चढले होते, त्याला खाली उतरायला येत नव्हतं. आणि नंतर मग स्वतःहूनच खाली आले, म्हणजे त्यांना आम्ही घेतलंच नाही खाली. सुयोग बोलले की जसे वर गेलात तसे या खाली, कारण त्यांना पण समजायला पाहिजे ना यायचं वगैरे. मला तर ही आली मांजर आली, त्याच्यानंतर तो बोका आला खाली. इकडे मी बटाट्याची कापं बनवते, कारण की दुपारी केलं होतं खिचडी मुगाची डाळ घालून. इथे एक साईडला भातसुद्धा लावला आहे कारण की मांजरांसाठी, पण मी जास्तच लावला तर उद्या फोडणीचा भात करून खाऊ शकतो सकाळी नाश्त्याला. आणि इथे बटाट्याची कापं करते कारण की सुयोगने भाकरी घेऊन आली आईकडून, तर त्याच्यासोबत खायला बटाट्याची कापं. ही बघा मशीनवर जडून झोपली आहे आणि बोका इकडे बसलाय झोपलाय, आणि धुरीसुद्धा केली आहे वाड्यात. डॉलीची जागा चेंज केली, डॉलीला दोघांच्या मध्ये टाकलंय. आणि ही बघा कशी बघा करते, धुरी केली आहे त्यामुळे असं दिसते. आता जेवून भांडी वगैरे घासून झालेली आहे, कामं तर सगळी झाली आता, म्हणजे आता फक्त झोपायची तयारी. आणि इकडे दोघं खेळत आहेत, ते बघा चुमचुम चुमचुम आवाज करत. आणि सुयोग तिथे बेड लावतो, सुयोगचंच काम आहे ते अंथरूण वगैरे घालणं. खाली असू दे किंवा वरती असू दे तेच करतात, अगदी पहिल्यापासून लग्नाच्या आधी पप्पा करायचे, अंथरूण वगैरे घालून द्यायचे, त्याच्यानंतर मग मी झोपायची. आता सुयोग करतात. तर आजचा दिवस संपला, दिवसभराचं रुटीन होतं. तर आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर काय करायचं आहे, लाईक करायचं आहे व्हिडिओ, आपले जास्तीत जास्त शेअर करायचे आहेत. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, गुड नाईट.